पुढची कारवाई करा असं सांगितलं होतं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय होतं त्याच्यामध्ये कमिशन तयार करणं आणि त्या कमिशनने जस्टिफाय करणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. आपण अध्यक्ष महोदय गेले 15 महिने म्हणजे या निवडणुका नागपूर धुळे नंदुरबार या निवडणुका झाल्या या निवडणुकांच्या वेळीच आपल्याला स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की असं कमिशन तयार केलं पाहिजे तरच ओबीसीच्या निवडणुका जस्टिफाईड होतील. आपण अध्यक्ष महोदय 15 महिने काहीच केलं नाही आणि अध्यक्ष महोदय कमिशन आपण तयार केलं नाही आणि एवढंच नाही तर आपण हा जो निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाचा हा जर बघितला तर सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलंय की राज्य केवळ तारखा मागताय पुढचं काहीच करत नाहीये. याच्यामध्ये अगदी स्पष्टपणे त्यांनी असं म्हटलंय वी देअरफोर फेल टू अंडरस्टँड एज टू व्हाय द स्टेट गव्हर्नमेंट वॉन्ट्स फर्दर हिअरिंग ऑफ द मॅटर ऑन सच फ्लिमझी अँड स्पेशियस ग्राउंड टू ऑब्झर्व सोब्रायटी वी से नो मोर. अध्यक्ष महोदय यात अजून गंभीर काय आहे यात गंभीर असं आहे की स्टेट गव्हर्नमेंट हॅज फाइल्ड अ कन्सॉलिडेटेड एफिडेव्हिट ऑन 4/2/21 वेर इन दे प्लेनली कन्सिडर्ड दॅट द रिझर्वेशन एक्सिड 50% इन सम जिल्हा परिषद. म्हणजे आपण अध्यक्ष महोदय प्रयत्नच नाही केला आपणच एफिडेव्हिट दाखल केलं की हो काही जिल्हा परिषदांमध्ये आमचं रिझर्वेशन 50%च्या वर गेलंय ते तुम्ही कमी करून टाका. एकीकडे मराठा रिझर्वेशन करता अध्यक्ष महोदय आपण लढतोय 50%च्या वरच्या करता आपण त्या ठिकाणी लढतोय आणि या ठिकाणी मात्र अध्यक्ष महोदय आपण कुठली अशी लढाईच केली नाही आपण प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशनच्या संदर्भातला त्या ठिकाणी गोष्ट इन्वोक देखील केली नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय आज ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला हा जो निर्णय आला आणि ह्या 5 आणि या 5 पुरतं मर्यादित नाही आहे भविष्यातल्या सगळ्याला आता तो लागू आहे आणि हे तर 5 रिट्रोस्पेक्टिव्हली लागू झाले आहेत की जिथल्या सगळ्या ओबीसी सीट निवडून आलेल्या सगळे आता बरखास्त झाले आहेत. अध्यक्ष महोदय ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात एक मोठा प्रश्न निर्माण झालाय आणि इम्पेरिकल डाटाच्या संदर्भात अतिशय अध्यक्ष महोदय क्लिअर जजमेंट्स आहेत. म्हणजे आपण ठीक आहे आम्ही ज्यावेळेस होतो आम्ही देखील कोर्टाला सांगितलं होतं की आम्ही केंद्र सरकारला 2011 सेन्सस मागू आणि त्याच्यावर त्यांनी आम्हाला तारीख दिली होती त्यानंतर आम्ही सातत्याने विषय मांडून ती स्थगिती येऊ दिली नाही अध्यक्ष महोदय. पण इम्पेरिकल डाटाचा अर्थ एवढाच आहे की राज्य सरकारने कमिशन तयार करून त्या कमिशनने डेटा तयार करायचा आणि तो डेटा जस्टिफाय करायचा. आम्ही कमिशनही तयार केलं नाही. ज्याप्रमाणे तमिळनाडूने स्वतः इम्पेरिकल डाटा तयार केला ज्या प्रकारे मराठा रिझर्वेशन करता आपण इम्पेरिकल डाटा तयार केला त्याच प्रकारचा इम्पेरिकल डाटा आपल्याला या ठिकाणी तयार करायला हवा होता पण तो आपण केला नाही आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय केवळ आणि केवळ सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे अध्यक्ष महोदय या संदर्भात. म्हणजे आमचे मंत्री ओबीसीच्या संदर्भात मोर्चा काढायला पुढे आहेत पण अध्यक्ष महोदय जेव्हा ही केस चालली आहे या केसकडे मात्र लक्ष द्यायला कोणी तयार नाही. एवढा मोठा निर्णय अध्यक्ष महोदय ओबीसीच्या संदर्भात येतो आणि कुठली कारवाई होत नाही. माझी या संदर्भात अध्यक्ष महोदय विनंती आहे पहिलं तात्काळ या संदर्भात सरकारने निवेदन केलं पाहिजे. दुसरं 15 दिवसात या निवडणुका घ्या असं सांगितलंय. हे जे अध्यक्ष महोदय जेवढे ओबीसीच्या जागा त्यांनी खारिज केल्या त्यात नव्याने रिझर्वेशन टाकून आणि ते आतमध्ये आणून तेवढ्या सीट कमी करून अध्यक्ष महोदय पुन्हा नव्याने हे करा म्हणजे त्याला ओपनच्या सीट्स धरून त्या ठिकाणी नव्याने इलेक्शन घ्या अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं अध्यक्ष महोदय. आणि म्हणून माझी विनंती आहे की तात्काळ आपण या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल केली पाहिजे किमान कोरोनाचं कारण सांगून याच्यावर स्थगिती मिळवली पाहिजे तात्काळ एक कमिशन तयार केलं पाहिजे त्या कमिशनच्या माध्यमातून इम्पेरिकल डाटा तयार करून अध्यक्ष महोदय या ठिकाणी हे संपूर्ण रिझर्वेशन जे ओबीसीचं आहे हे जस्टिफाय आम्ही केलं पाहिजे अन्यथा अध्यक्ष महोदय राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक उद्रेक तयार होईल अध्यक्ष महोदय. आणि या संदर्भात ज्या लोकांनी याच्याकडे दुर्लक्ष केलंय त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी अध्यक्ष महोदय. या संदर्भात तात्काळ सरकारच्या वतीनं निवेदन झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय.